जयमल आणि चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा असल्याचे पालकमंत्री ॲड.क पाडवी यांनी सांगितले. नंदुरबार आणि शहादा शहरातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना करा. विशेषतः लग्न समारंभ आणि अंत्यसंस्काराच्या वेळी होणारी गर्दी याची दक्षता घ्यावी. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.क पाडवी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.क सीमा पद्माकर वळवी, तळोदा शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र फरुड, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन बोडके आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ॲड.क पाडवी म्हणाले की खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी मास्कचा वापर करत नसल्यास वाहन चालकांवर कारवाई करावी. राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमध्येही मास्कचा वापर बंधनकारक करावा. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची स्वॅब चाचणी तातडीने करावी. RT-PCR चाचण्या वाढविण्यावर भर द्यावा. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी. कोरोनाबाधित आढळलेल्या गावात विशेष शिबिराचे आयोजन करून ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात यावी. बाहेरगावी विवाह सोहळ्यासाठी एकत्रितपणे जाणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे. जिल्ह्यात रॅपिड अँटीजेन चाचणीसाठी 24 पथके स्थापन करण्यात आली असून त्यापैकी 10 नंदुरबार, 8 शहादा, 3 नवापूर आणि 3 पथके तळोदा शहरात कार्यरत आहेत. प्रत्येक पथकाला दर दिवशी 200 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. कोरोना मृत्यूदर आतापर्यंत सर्वात कमी आहे. 73% आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. सध्या 12 लसीकरण केंद्र सुरू असून 13 खाजगी लसीकरण केंद्राचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. पालकमंत्र्यांनी यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेतला. ते म्हणाले की धडगाव, अक्कलकुवा, तळोदा आणि शहादा तालुक्यातील डोंगराळ भागात फळबाग लागवडीवर भर द्यावा. नवीन पाझर तलाव तयार करणे आणि पाझर तलाव दुरुस्तीचे कामे हाती घ्यावीत. डोंगर उतारावरील मातीचा स्तर कायम राहावा यासाठी उतारावर वृक्ष लागवड करावी. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी मधमाशी पालनसारख्या जोड व्यवसायांवर भर द्यावा. यावेळी कृषी विभागाच्या योजना विकेल ते पिकेल, एक जिल्हा एक पीक, उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई, वन हक्क कायद्यासंदर्भात वैयक्तिक व सामूहिक वनदावे, वनव्यांपासून वनांचे संरक्षण, रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्य पुरवठा आदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीस सर्व संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. शैलेंद्र चौधरी, जयमल न्यूज, नंदुरबार. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, स्वॅब कलेक्शन आणि